साहेबांनी बरोबर सांगितलं, मी सुद्धा वैद्यकीय पेशात आहे, मी रोज बिलं देतो, शिक्षकांना सुद्धा देतो, सगळ्यांना देतो सभापती. शिक्षक लोक जेव्हा बिलं वाढवून मागतात, मी तेव्हा मलाही कळत नव्हतं की कशासाठी वाढवून मागतात. सभापती त्यांना अधिकार आहेत. नाही नाही विक्रम, नाही नाही नाही, खाली बसा. बोला, ते कशासाठी मागतात मी तपासून घेईन. रणजितराव बोला तुम्ही. सभापती मी तपासून घेईन. नाही 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 नाही, तपासून घेईन. खाली बस, खाली बस, खाली बसा. कर्मचारी बाकीचे खाली बसा. सभापती महोदय, ते सभापती महोदय, ते याच्यासाठी मागतात. सभापती महोदय, ते याच्यासाठी मागितलं जातं कारण सिव्हिल सर्जनकडे, सिव्हिल सर्जनकडे त्यांना खाली मान घालून ते मागावं लागतं कारण सिव्हिल सर्जनकडे 10% मागितले जातात. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या टेबलवरती 10-15% मागितले जातात. आणि मग त्याच्यासाठी डिजिटली ट्रान्सपरन्सी यायला पाहिजे. जसं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की शासनाचा सुद्धा याच्यात फायदा आहे. आणि हे जर शासनाच्या तिजोरीवरती लात मारणं कमी करायची असेल सभापती महोदय, तर या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्येक ह्युमन इंटरफेस वरती 5-5, 10-10% मागितले जातात. आपण आपण त्या शिक्षकांना मान खाली घालून प्रत्येक कर्मचाऱ्याला सन्मान आहे की नाही आहे. आणि म्हणून हे ही गोष्ट सभापती महोदय, ही आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, आमदारांच्या बाबतीत सुद्धा आपण हे आत्मसात केलेलं आहे सभापती महोदय. आपण पोलिसांच्या बाबतीत बोललात, त्या बाबतीत दुसऱ्या पद्धतीने केलेली आहे. मी तर असं म्हणतो की शासनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला, ज्याला तुम्ही सिव्हिल सर्जनकडे पाठवता, कॅफोकडे पाठवता, एज्युकेशन ऑफिसरकडे पाठवता, त्यांना सगळ्यांना सभापती महोदय, आपण कॅशलेस योजना चालू केली तर सभापती महोदय या राज्याचा बराच फायदा होईल. आणि हे सगळे पैसे ट्रान्सपरन्सीनी ज्याला गरज आहे त्या गरजू लोकांपर्यंत हे जाते. माझी विनंती आहे चांगल्या आणि विधायक सूचनेसाठी सभापती महोदय, आपण कोणालाही शेवटी सन्मान असतो, अभिमान असतो सभापती महोदय, मला कोणालाही दुखवायचं नव्हतं सन्मान्य सदस्य महोदय, पण जे खरं आहे आपण आपलं मागे घेतो. मी माझं जर दुखावले असतील तर सभापती महोदय, पण ही विधायक योजना जर आमदारांना बाकीच्या योजना असतात, आपण एवढे मोठे मोठ्या मोठ्या कंपनी सुद्धा कॅशलेस कार्ड देतात सभापती महोदय, तेव्हा आपण हे लवकरात लवकर लागू करावी. एक